प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आणि स्वर्गीय काळूराम पाटील यांच्या स्मरणार्थ खारघर प्रीमियर लीग 2023 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी झाले. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, वसंत पाटील, कमलाकर पाटील, गोपीनाथ पाटील, दत्तात्रय खेडकर, सचिन वासकर, बाळकृष्ण पाटील, भागवत गायकवाड, प्रदीप पाटील, गुरु तोडेकर, पवन मतकर, भवर मालवीया, अशोक बुवा पाटील, अनिकेत सिंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. एखादी जबाबदारी आपल्यावरती येते त्यावेळेला अनेक गोष्टी असतात की ज्या करण्याची आवश्यकता असते, पण सगळ्या गोष्टी काही आपल्या हातातून घडत नसतात. ज्याचा पाठपुरावा जास्त होतो ती गोष्ट आपल्या हातातून घडून जाते. आणि माझं सुदैव आहे की मी इथला आमदार आहे, त्यामुळे मी इथला आमदार असल्यामुळे माझ्याकडून माझ्या सहकार्याची अपेक्षा असणार. आता सिडकोचा एरिया म्हटला तर सिडकोमध्ये उरण मतदारसंघ पण येतो, बेलापूर मतदारसंघ पण येतो, त्यातून ऐरोली मतदारसंघ पण येतो, सिडको नाशिकला पण आहे, सिडको संभाजीनगर औरंगाबादला पण आहे, सिडको नागपूरला फुटीबोरीला पण होती, सिडकोच्या चिखलदऱ्याला पण काम चालू आहे. सगळ्या ठिकाणची लोक येतात आणि आमचं अमुक अमुक काम करून द्या अशी सिडकोच्या अध्यक्षाकडे मागणी करतात. पण सातत्यानं आमच्या तरुणांना मैदान त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रवीण पाटील यांनी सतत पाठपुरावा केला. अनेक वेळेला सिडको अधिकाऱ्यांशी ते भांडले आणि त्याची परिणती अशी झाली की सिडकोच्या माध्यमातून आपल्या हक्काचं एक मैदान हे आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालंय, जे कुठल्याही शाळेला अटॅच नाही, त्याचा कुठल्याही शाळेशी संबंध नाही. त्याचं शाळा म्हटली की 5 वाजेपर्यंत त्यांच्या ताब्यात, 5 वाजेनंतर मग तुमच्या ताब्यात. शाळेचा कार्यक्रम आहे, अन्य कुठले कार्यक्रम आहेत, भाड्याने ग्राउंड दिलंय तर त्या ग्राउंडचा वापर, हा ग्राउंड सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टींना होत राहतो. आज मला आनंद आहे की क्रीडापटूंच्या हक्काचं एक मैदान या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे.